एवढं सगळं झाल्यावर आता मुख्यमंत्री साहेब तुमच्यासाठी आहे. नमस्कार मुख्यमंत्री साहेब, हा व्हिडिओ म्हणजे तुमच्यासाठी मी एंडिंगला यासाठी बोलत आहे की मी बघायचं आहे मला की आपला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री अशी जी लोकांची भावना आहे ते पूर्ण ऐकते की नाही ते मला बघायचं आहे. तुमच्यापर्यंत पोहोचेन का नाही व्हिडिओ मला माहीत नाही आहे, पण मला असं वाटतं की तुमच्याजवळ जर पोहोचला तापूर्वी तुम्ही बघा. पण तुमच्यासाठी आता खास दोन वाक्य बोलत आहोत. नागपूरची हालत लय बेकार आहे. तुमचं एक भाषण ऐकलं होतं मी आता आता, त्याच्यात तुम्ही म्हटलं होतं काय तर मग विदर्भ माझा आजोळ आहे आणि ते आजोळ माझ्यापासून कोणीही दुरावू शकत नाही. अरे मान्य आम्हाला तुमचं आजोळ आहे विदर्भ, तर त्या आजोळाकडे जर तक बघा. नागपूरची एवढी बेकार परिस्थिती होतो आहे, हां एखादी आढावा बैठक इथं बी घ्या. आजपर्यंत पुऱ्या राजकीय नेत्यांच्या बापाले सुद्धा विदर्भाचा अनुशेष भरून काढण्याचं जमलेलं नाही आहे आणि तुम्हाला सुद्धा ते जमणार नाही आहे हे मला माहिती आहे. किंवा तुम्ही त्यासाठी प्रयत्न करणार यासाठी आम्ही आशावादी आहोत. पण सध्या नागपूरले एवढी मोठी कोरोनाची परिस्थिती गंभीर आहे, तर इथं एखादा चांगला प्रशासकीय अधिकारी पाठवा. आमचे तुकाराम मुंडे 7 महिने इथे एक्सपिरियन्स घेऊन गेले, त्याला माहीत आहे कोणत्या कोपऱ्यात काय आहे. अरे त्या माणसासारखा एखादा पाठवा. इकडलं हायकोर्टानं सांगितलं की इथलं प्रशासन फेल पडलं आहे आणि तरीसुद्धा तुम्ही आजपर्यंत नवीन अधिकारी आमच्या नागपूरला दिलेला नाही आहे. मग तुम्ही मान्य, तुम्ही आजपर्यंत अनुशेष तर भरून काढलेलाच नाही आहे पुऱ्या राजकीय नेत्यांनी. अरे तुम्ही एवढी तरी कृपा करा की नागपूरमध्ये एखादा चांगला अधिकारी पाठवा. एखादी बैठक आपल्या आमच्या नागपुरात बी लावा ना बा, आजोळात या ना तुमच्या, लावा इथं बैठक. लोक मरून राहिले, काय करायचं, कसं हॉस्पिटल लवकर उभं करता येईल त्याच्यासाठी लावा बैठक. हा फक्त त्या मुंबईतच पैसा का मान्य, मुंबईत आर्थिक राजधानी आहे, तिथून तुम्हाला पैसा चांगला भेटते. पण आमचा आजोळही तुम्हाला पैसा देऊ शकते. या जरसक इकडे पुऱ्या नागपुरात 2 नगरसेवक आहे शिवसेनेचे. अरे तुम्ही आले तर 150 येतील ना. अरे काहीतरी बघा, चांगला अधिकारी एखादा पाठवा ते तरी तुम्ही करू शकता ना. असंही नाही की तुम्ही करू शकत नाही म्हणून. मान्य विदर्भाचा अनुशेष एवढ्या लवकर भरला जाणार नाही आहे, पण तेवढा अधिकारी पाठवा. हे जेवढी महामारी चालू आहे ते वाचन तरी लोक, ते वाचले. अरे तुमचंच नाव घेतील ना लोक, दुसरं कोणाचं घेणार आहे. जो करण त्याचंच नाव घेईन भाऊ.